करुणामी बारा गाव फिरू अरे चला चला बारुड झाले सुरू चला चला बारुड झाले चला चला बारुड झाले सुरू चला चला बारुड झाले सुरू चला चला बारुड झाले चला चला बारुड झाले चला चला बायान कस राहत बायाच्या मर्जीने राहत उठल्यावर सांगते आता का कस राहत उठतेस का जगातूनच उठतेस मला काही कळलं जगात न उठत नाही तुम्हाला मी उठल्यावर सांगते ओम नकार म्हणती त्याचा जन्म कोठे झाला तेथे वार नक्षत्र महिना कोणता पाहिला सांगून द्यावे या बसलेल्या मायबापाला नाही तरी आज रातभर सोडणार नाही तुम्हाला निलंग्याला सोलापूर आई माय सगळे महाराज काय बाई आज फडफड देऊनच करायचे बायाला बोलत नाही म्हणून मी बसलो जरा सूर गए तो नूर गए ताल गए तो बाल गए गाना है तो अच्छा गाना नहीं तो रेलवे स्टेशन का हमल होना नहीं तो बम मारते घर को जाना निलंगे को जाना माझे नमन गण आला पहिले नमन गण आला पहिले नमन गण आला माझे नमन गण आला पहिले नमन गण आला माझे नमन गण आला पहिले नमन गण आला सहस्त्रगण तुम्ही गाता मध्ये आगा बोलू नका इमोज चुकट बोला सहस्त्रगण तुम्ही गाता अवघा करीता गोड पार्वतीचे लग्न लागले गण कोणता पूजला सांगून द्यावी या बसलेल्या मायबापाला नाही तरी आज रातभर सोडणार नाही तुम्हाला त्या गुंजरग्याच्या महाराजला सोड नका बाई का फडफड देऊनच करायची आज तिला झाले तर काय बाहेर वासा झालाय तिला तुझा नाद करणार नाही कशाला असल्या बाया आता नाद करू मग ऐका तुम्ही संन्याशी राहिला काय संन्याशी राहिला तुझा नवरा संन्याशी असल मला दोन मुलं आहेत दोन्ही नोकर धरायचं तुम्हीच म्हणाला की बायाचा नाद करू नये मग आता तुझ्या नादाला कोण लागाव म्हणून मी बारुड म्हणाल माझ्या नादाला चांगले चांगले लागणार ते संन्यासीने ही घरभरी का बोलायलीस माझ जर तोंड खवळलं ना तुला सळो का पळो करून टाकेल मी डोळ्यात चटणी घालत असते बायाच्या नादाला लागल्यावर कुणाचं कल्याण झालंय का मामा मामा का संन्यासीच राहिला भाकरी केल्या तरच खाताव का हाताने भाकरी करून खाताव तेव्हा ते मामा माझं झालंय म्हणालाय कोणचा मामा म्हणालाय तेव्हा तिकडे बघ आई तुझा नाद करणार नाही तुझा संग वाद करणार नाही तुझा नाद करणार नाही तुझा संग वाद करणार नाही बारुडाचा जादूगर सगरे महाराज या बारुडाचा जादूगर सगरे महाराज या बारुडाचा जादूगर सगरे महाराज या बारुडाचा जादूगर पुण्याचा पाटील आहे बारुडाचा जादूगर सगरे महाराज या बारुडाचा जादूगर सगरे महाराज
नामा पुसे याची खून दास मने शिवला। आता काय सांगाव महाराज, आमचे केंद्रीय सर ह्यो का हे काप्या करून ह्यो का कसं बघलाले बघा हे अलीकडं जयंत भाई नामा चौथीला होते माय बाप, मी पहिलीला होतो, पटापट पास झालो, ह्याच्या बरोबरीला गेलो। मास्तरनं म्हणलं हे बारका असून याच्या बरोबरीला आले, संगतीचा परिणाम म्हणून मी सुद्धा एक वर्ष नापास झालो सर। अशी शाळा होती सर, मास्तरनं मला बोलवलं, हे काप्या करून पास झालेली अवलादी पेन आणि कागद घेतल्यात आणि खिडकीला कान लावलेत। सरांनी मला विचारलं गेल्याबरोबर, सांग बेटा म्हणलं, मनमोहन सिंगच्या अगोदरचे पंतप्रधान कोण? मी म्हणलं गुरुजी अटल बिहारी वाजपेयी। करेक्ट उत्तर आहे, हे असंच लिहून घेऊल्यात। दुसरा प्रश्न विचारला गुरुजीनं, सांग बेटा आपला भारत देश स्वतंत्र कधी झाला? मी म्हणलं गुरुजी 1942 चळवळ चालू होती आणि 1947 आपला भारत देश स्वतंत्र झाला। करेक्ट उत्तर आहे, जा म्हणलं हो का या बोरगाव त्याला बोलवलं, सांग बेटा तुझ्या बापाचं नाव काय? ह्यानं म्हणतं अटल बिहारी वाजपेयी। आता अटल बिहारी वाजपेयी तर संन्यासी माणूस, मोबाईल वर संपर्क साधला होता, असं झालंय का? एवढं का बसांनी का? दुसरा प्रश्न कुठे गेला हे गुंदरग्याचा? सांग बेटा म्हणलं आपला तुझा जन्म कधी झालाय? ह्यानं म्हणतंय गुरुजी 1942 चळवळ चालू होती आणि 1947 माझा जन्म झाला म्हणतंय। 5 वर्ष ही आवलात काय केला? क्रिकेट खेळायला गेल तर क्रिकेट खेळायला, होय होय मध्ये ग्राउंड असतंय, बरोबर आहे। हॅलो, एवढं अर्थ का बसलनी हो काय? काशेगावची शिळी गुरुजी गुरुजी, मी एक प्रश्न विचारू का म्हणते? गुरुजीन म्हटलं बेटा विचार की। गुरुजी गुरुजी तुमचा जन्म कधी झालाय म्हणते? गुरुजीनं सांगितलं बेटा माझा जन्म रविवारी झालाय, रविवार तर सुट्टी असते आणि कसा काय जन्म झालाय म्हणते? म्हणून नामा पुसे याची खून दास मने शिवला। घुंगरू बांधलं या गणान, घुंगरू बांधलं घुंगरू बांधलं या गणान, घुंगरू बांधलं या 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 घुंगरू बांधलं या गणान, घुंगरू बांधलं या। ऐकून घे रे गुरुच्या मुला, आता मी एक प्रश्न विचारतो तुला। 10 दिवस या गणपतीच्या डोक्यावर हराळा गळडा कसा काय राहिला याची माहिती सांगावी या बसलेल्या माय बापाला। कंबर बांधून येऊ लागत मैदानात, ऐकून घे रे गुरुच्या मुला, आता मी दुसरा प्रश्न विचारतो तुला। याचा विचार का अवघड विचारतो? ऐकून घे रे गुरुच्या मुला, आता मी दुसरा प्रश्न विचारतो तुला। 2 नवरा बायको मध्ये 22 कान कुणाला याची माहिती सांगून द्यावे या बसलेल्या माय बापाला। संगती करावी सदा सज्जनाची, 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 संगती करावी सदा।
उन्नति करानी सदा सज्जनाची, संगति करानी सदा सज्जनाची, संगति करानी सदा सज्जनाची। ऐकून गे रे गुरुच्या मुला, आता मी तिसरा प्रश्न विचारतो तुला। श्रावण बाळाच्या आई वडिलाचे नाव काय होते याची माहिती सांगून द्यावी या बसलेल्या माय बापाला। क्या बात आहे, नाही तर आज रात्रभर सोडणार नाही तुम्हाला। दास म्हणे तुम्ही ऐकून घ्यावे, पुढील प्रश्नाचं गायन तुम्ही करावे। आज बरीच भेट झाली गाठ संताची पडली, आज बरीच झाली गाठ संताची पडली, आज बरीच भेट झाली गाठ संताची पडली, आज बरीच भेट झाली गाठ संताची पडली, गाठ संताची पडली गात संताची पडले, गात संताची पडले, आज बरीच भेट झाली 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 बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल।